मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे। लोकशाही मार्गाने शांततेत लाखोंच्या संख्येने मोर्चे काढण्यात आले। आता संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभा केला आहे। त्याला आमच्या सकल मराठा केमिस्ट मित्र परिवार आणि औषध विक्री प्रतिनिधी टेक्निशियन यांचा जाहीर पाठिंबा आहे। तरी सरकारने तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे। मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षणाचा नक्कीच फायदा होईल। तरी सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी सकल मराठा केमिस्ट मित्र परिवार, औषध विक्री प्रतिनिधी आणि लॅब टेक्निशियन उपस्थित होते। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा केमिस्ट मित्र परिवार, औषध विक्री प्रतिनिधी आणि लॅब टेक्निशियन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि मोटरसायकल रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले। तसेच तहसीलदार कार्यालय येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाला पाठिंबाही जाहीर केला गेला। यावेळी तहसीलदार शिंदे यांनी साखळी उपोषण स्थगित करावे असे निवेदन दिले। त्यानंतर उपोषणकर्त्यांनी साखळी उपोषण स्थगित केले। सरकारने जर मराठा समाजाला आरक्षण लवकरात लवकर दिले नाही तर मोठा लढा उभारला जाईल असे यावेळी सांगण्यात आले। कलमा गटा फार्मा समाजाच्या वतीनं जे जे फार्मामध्ये सर्व स्तरातील लोक आहेत, मेडिकलवाले असतील, लॅबवाले असतील, यामा असोसिएशन असतील आणि जे फार्मा संबंधित सर्व मराठा बांधव आहेत, त्यांना सगळ्यांना मिळून आपल्या मराठा आरक्षणासाठी जो लढा जरांगे पाटील यांनी उभा केला आहे त्याला आता जवळजवळ यश येताना दिसत आहे आणि त्या सगळ्या समाजाच्या वतीनं फार्मा समाजाच्या वतीनं त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज सकाळी शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आमच्या रॅलीला सुरुवात केली आणि नंतर तहसीलदार साहेब, जिल्हाधिकारी, कलेक्टर साहेब यांना निवेदन सगळ्या समाज बांधवाच्या वतीनं देण्यात आलं। त्याच्यानंतर तहसील कार्यालय इथे आमचे जे समाज बांधव साखळी उपोषणासाठी बसले होते त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सकल फार्मा समाजाच्या वतीनं सर्व मराठा समाज बांधव या ठिकाणी रॅलीद्वारे आम्ही इथे आलो आणि आमचा सर्वांचा पाठिंबा त्यांना व्यक्त केला आणि आमचं या ठिकाणी जे मराठा समाजासाठी जे आंदोलन चालू आहे त्याला आम्ही पाठिंबा व्यक्त केला आणि आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचं साखळी उपोषण चालूच राहील अशी या ठिकाणी ग्वाही देतो। धन्यवाद आणि आत्ता तात्पुरतं स्थगित करत आहोत त्या धन्यवाद। मराठा आरक्षणासाठी आम्ही नगर शहरातील, नगर तालुक्यातील सर्व केमिस्ट, सर्व लॅब टेक्निशियन्स आणि सर्व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांनी या आरक्षणास पाठिंबा दर्शवला आहे। हे आरक्षण आपल्यासाठी, आपल्या लोकांसाठी आहे, त्यामुळे आम्ही सर्व या आरक्षणात तन मन धनाने बरोबर आहोत। आरक्षण मिळेपर्यंत आमच्यापैकी कुणी थांबणार नाही, आम्ही कंटिन्युअसली यांच्याबरोबर आहोत। धन्यवाद। लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।